नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जून महिन्यातल्या चालू घडामोडींवरचा हा आपला 7वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. जर तुम्ही तलाठी, MPSC गट क आणि वनरक्षक या पदांची तयारी करत असाल तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप अगदी मोफत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये तुम्हाला दररोज ऑनलाईन क्वेश्चन सेट सोडवता येतील. सोबतच तुम्हाला दररोज वेगवेगळ्या घटकावरील वेगवेगळे प्रश्नही पाहायला मिळतील. सोबतच या ॲपमध्ये तुम्हाला 30 या तीनही प्रश्नांसाठी उपयुक्त असे प्रश्नसंच सोडवायला मिळतील. त्याची मूळ किंमत आहे 250 रुपये. परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलचा कोड वापरला स्पर्धा 40 तर तुम्हाला 40% डिस्काउंट मिळेल. म्हणजे ते 30 प्रश्नसंच तुम्हाला 150 रुपयाला सोडवायला मिळतील. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने त्यांच्या राज्यात 5 उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच जगमोहन रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याच जगमोहन रेड्डी यांनी आता त्यांच्या राज्यामध्ये 5 उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा केलेली आहे. हे 5 उपमुख्यमंत्री अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाज या 5ही समाजामधून प्रत्येकी एक प्रमाणे एकूण 5 नवीन उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि भारतातील ही अशी पहिलीच वेळ आहे की एखाद्या राज्यामध्ये 5 उपमुख्यमंत्री नेमण्यात येत आहेत. इथे आंध्र प्रदेशचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये. बघा, हे आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची सध्याची राजधानी आहे हैदराबाद, परंतु प्रस्तावित राजधानी आहे अमरावती. आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत ESL नरसिम्हा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जगमोहन रेड्डी. पुढचा प्रश्न, जून 2019 G20 देश समूहाचे शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. जपान या देशामध्ये 28 व 29 जून 2019 या कालावधीमध्ये हे G20 देशांचं शिखर संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. जपान मॅपमध्ये बघा, हा आहे जपान. जपानची राजधानी आहे टोकियो. जपानचे सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत सिंझो अबे आणि जपानची करन्सी आहे एन. पुढचा प्रश्न, 1 जुलै 2019 सुरू होणारा गरुड हा वायुदलाचा संयुक्त सराव भारत व डॅश या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रान्स. फ्रान्स व भारत या दोन देशांच्या वायुदलांमधील हा गरुड हा एक संयुक्त सराव असून हा सराव 1 जुलैपासून जवळपास 2 आठवडे सुरू होणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रान्स. फ्रान्स मॅपमध्ये बघा, हा आहे फ्रान्स. राजधानी पॅरिस. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फ्रान्सची करन्सी आहे युरो. नेक्स्ट, ॲन अमेरिकन मॅरेज ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तायरी जोन्स. इमेज बघा, हे आहेत तायरी जोन्स आणि यांनीच ही ॲन अमेरिकन मॅरेज नावाची कादंबरी लिहिलेली आहे. हा प्रश्न आपण इथे घेतला आहे कारण नुकताच त्या तायरी जोन्स यांना त्यांच्या या ॲन अमेरिकन मॅरेज या कादंबरीसाठी त्यांना द विमेन्स प्राइज फॉर फिक्शन 2019 हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे द वुमन्स प्राइज फॉर फिक्शन हा पुरस्कार युनायटेड किंगडमकडून देण्यात येणारा साहित्य क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार महिलांना प्रदान करण्यात येतो. आणि यावर्षीचा म्हणजे 2019 जो आहे तो नुकताच ॲन अमेरिकन मॅरेज या कादंबरीसाठी तायरी जोन्स पर्याय क्रमांक 4 यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांना 5 वर्षाची कैद व 10 लाख रुपये दंड आकारण्याची घोषणा नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाने केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीलंका. श्रीलंका या देशाने नुकतंच म्हणजे देशामध्ये फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांना 5 वर्षाची कैद व 10 लाख श्रीलंकन रुपये एवढा दंड आकारण्याची घोषणा केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीलंका. श्रीलंका मॅपमध्ये बघा, हा आहे श्रीलंका. राजधानी श्री जयवर्धनपुरा कोट्टे ही श्रीलंकेची प्रशासकीय राजधानी आहे आणि कोलंबो ही आर्थिक राजधानी आहे. या श्रीलंकेचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत मैत्रीपाला सिरिसेना. PM आहेत रणिल विक्रमसिंघे आणि या श्रीलंकेची करन्सी किंवा चलन आहे श्रीलंकन रुपया. नेक्स्ट, राकेश मखीजा यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ॲक्सिस बँक. राकेश मखीजा यांची नुकतीच ॲक्सिस बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता खेळाडू भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुनील छेत्री. इमेज बघा, हा आहे सुनील छेत्री आणि हा आता भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
पुढचा प्रश्न, प्रयुत चान ओ चा यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, थायलंड. थायलंड या देशाच्या पंतप्रधानपदी नुकतीच प्रयुत चान ओ चा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. थायलंड मॅपमध्ये बघा, हा आहे थायलंड. थायलंडची राजधानी बँकॉक. थायलंडचे सध्या आता PM किंवा पंतप्रधान आहेत प्रयुत चान ओ चा, आणि थायलंडची करन्सी आहे भाट. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, 3 जून. 3 जून हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक स्त्री पुरुष समानता निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन आहेत 90, 95, 100 आणि 110. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.